पनवेल महापालिकेतील नियमित स्थायी आस्थापनेवरील 336 अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 2,33,211 एवढ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आली असून उर्वरित 57,66,789 शिल्लक तरतुदीच्या रकमेमधून महापालिकेत कार्यरत 336 अधिकारी व कर्मचारी आणि नव्याने समाविष्ट झालेले ग्रामपंचायतीचे 311 कर्मचारी अशा एकूण 648 कर्मचाऱ्यांना शिल्लक निधीतून पूर्वलक्षी प्रभावाने वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास पनवेल महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान महापालिकेतर्फे नव्याने मालमत्ता कर लागू करताना नागरिकांना कशा प्रकारे सवलत देता येईल याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जावा असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी सूचित केले. तसेच नितीन पाटील यांनी पुढील 5 वर्ष मालमत्ता कर लागू करू नये अशी लक्षवेधी मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. याबाबत तशी नोटीसी सर्व सदस्यांना देण्यात आली होती. या सभेला महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि सभापती यांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी होती. असे असताना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सभाशास्त्राचे अज्ञान दाखवून सदस्य अरविंद म्हात्रे यांना आपल्याऐवजी उपस्थित राहण्यास पाठविले. त्यांना महापौरांनी परवानगी नाकारली. आयुक्तांनीही विरोधी पक्षनेत्याऐवजी दुसरा कुणीही सदस्याला अशा प्रकारे सभेत उपस्थित राहता येणार नाही असे स्पष्ट केले. तरीही अरविंद म्हात्रे यांनी सभेत बसून द्यावे यासाठी गोंधळ सुरू ठेवला. काही वेळाने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे ही सभागृहात हजर झाले आणि त्यांनी आपल्याऐवजी अरविंद म्हात्रे यांना सभेला उपस्थित राहू द्यावे अशी मागणी करीत गोंधळ केला. वास्तविक कोरोना काळात होत असलेल्या महापालिकेच्या सभेत स्वतः प्रीतम म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीने उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी आपल्याऐवजी अरविंद म्हात्रे यांना पुढे केले. महापालिकेच्या सभेत नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय होत असतात. अशा सभेला प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी दुसऱ्याला पुढे केल्याने ते आपल्या कर्तव्याविषयी किती गंभीर आहेत हे दिसून आले. त्याचप्रमाणे स्वतःला अभ्यासू समजणारे अरविंद म्हात्रे यांनीही सभागृहात बसण्यासाठी बालहट्ट सुरू ठेवला होता. खरे तर या सभेला प्रीतम म्हात्रे हे सुरुवातीपासून हजर असते तर त्यांच्यावर आणि सहकाऱ्यावर गोंधळ घालण्याची वेळ आली नसती. मुख्य म्हणजे इतर नगरसेवक व अधिकाऱ्यांचा वेळ वाया गेला नसता अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये पुढील काळामध्ये प्रॉपर्टी टॅक्स हा लागू होणार आहे. प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भामध्ये इथे भारतीय जनता पार्टीची भूमिकाच ही राहिलेली आहे की प्रॉपर्टी टॅक्स हा लागणारच आहे, तो लावला जावा, परंतु तो कोणत्या विभागामध्ये किती लागावा हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा विकसित भाग असेल आणि तिथे टॅक्स लागतो आहे तर नक्कीच मान्य आहे, पण ग्रामपंचायतीमध्ये जर तिथे विकास झालेला नाही आहे तर तिथे किती टॅक्स लागावा. सिडको वसाहतीमध्ये जर तिथे सुविधा जर दिल्या जात नाही आहेत तर तिथे किती लागावा हा अत्यंत मोठा असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सुविधांचा दर्जा हा ज्या प्रमाणात असणार त्या प्रमाणामध्येच त्या इथे टॅक्स लागला जावा. आणि त्याच्यामुळे सध्या त्यांनी समजा इथे टॅक्सची समजा त्यांनी रचना आहे, रचना मला मान्य आहे, परंतु त्यांनी जे दर ठरवलेले आहेत दर नक्कीच समजा या इथे आम्हाला मान्य नाही आहेत आणि या दराबद्दल पुनर्विचार व्हावा यासाठीच आज या इथे माननीय नगरसेवक नितीन पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांनी हा ठराव ही लक्षवेधी सूचना आणलेली होती. त्याच्याचबरोबर कोरोनाच्या विषयीसुद्धा स्थगन प्रस्तावामध्ये चर्चा करण्यात आली. त्याच्यामध्ये आता पनवेलमधील MGM आणि DY पाटील हे दोन हॉस्पिटल बंद झालेले आहेत. ह्याच्यामुळे जर समजा कोणत्या प्रकारची नागरिकांची रुग्णांची जर गैरसोय होणार असेल तर त्याच्याबद्दल आपण कोणत्या प्रकारची समजा या इथे सोय करताय याच्याबद्दलची विचारपूस करण्यात आलेली आहे. आणि ही सर्व सभा या इथं चांगल्या वातावरणामध्ये पार पडली, परंतु दुर्दैवाने मला सांगायला लागेल की विरोधी पक्षाने या इथं घेतलेली एक समजा आडेल अशी भूमिका ही खरोखरच दुर्दैवी होती की ज्याच्यामुळे सभागृह आहे ते 11:30 ते 2:30 एवढ्या 3 तासाच्या काळासाठी ते बंद राहिलं. आणि मला आश्चर्याची गोष्ट वाटते की त्यांनी ज्या विषयासाठी केलेले होते त्यांचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे इतर नेते हे मात्र त्याआधीचा कोण बोलताना दिसून आलेलं नाही आहे. खरोखरच मला आश्चर्य मला याच्याबद्दल वाटतंय की आपण नेमका सांगता या इथं जो हट्टीपणा केलेला होता, जो बालिशपणा केलेला होता, नेमका तो कुठल्या कारणासाठी केलेला होता, तर कोणाच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन आपण केलेला होता याच्याबद्दल मला प्रश्न पडतोय. खरं तर आजची ही जी सभा ही सभा अत्यंत साधक बाधक चर्चाने पार पडलेली आहे. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की विरोधी पक्ष नेते वारंवार आपला
व्यक्ती बदलतात. मागच्या वेळेस गोपाल भगतना दिले, आज त्यांनी अरविंद यांना पत्र दिलं, मात्रांना पत्र दिलं, मात्र अरविंद मात्रांना आम्ही बसू दिलं नाही आज सभागृहात. कारण शिस्तीमध्ये आणि कुठल्याही नियमामध्ये असं नसतं, त्यामुळे सभागृहात म्हणजे विरोधी पक्ष नेता त्यांनी मला वाटतं तो विरोधी पक्ष पदच अरविंद मात्रांना द्यावा किंवा आणि कुणाला द्यावा, आणि कारण त्यांच्याकडे वेळ नाही बसायला, त्यामुळे त्यांनी हा पद ही मोठी जबाबदारी त्यांनी घेऊ नये, ते पद त्यांनी दुसरीकडे द्यावा. आणि आज या जे विषय होते आमचे सन्माननीय सभागृह नेते प्रेश ठाकूर यांच्या मागणीनुसार ज्या पनवेलमधला जे आत्ताच आपण सांगितला की जो टॅक्सचा विषय आहे तो त्यांनी या ठिकाणचा सुतोवाच अत्यंत चांगला त्यांच्या वाणीतून केलेला आहे. मला विश्वास आहे की आमचे सभागृह नेत्यांचा निर्णय हा आमचा साऱ्यांचा निर्णय असतो. रिपब्लिकन पक्ष, भारतीय जनता पक्ष ही पनवेलच्या विकासासाठी या पनवेलकरांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेब, लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या विश्वासावरती जशा प्रकारे आम्हाला निवडून दिलं त्याच विश्वासानेच ही महानगरपालिका आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला विश्वास आहे की जे निकष आहेत ते निकषाला बाधित राहून आम्हाला लोकांना कशा पद्धतीचं टॅक्समध्ये सवलती देता येतील, लोकांनी टॅक्स जरा भरलाच पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स भरल्यामुळं आपल्या प्रॉपर्टीची किंमतही वाढते, परंतु तो टॅक्स कशा पद्धतीने भरावा याचा देखील आज अत्यंत सुतोवाच आमचे सभागृह नेते आणि आमच्या बाकी नगरसेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. आमचा जो सकाळचा दीड तास जो वाया गेला आहे त्या नगरसेवकांवरती कायदेशीर कार्यवाही करून त्या निलंबन करावा अशी देखील माझी मागणी आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत अशा प्रकारे आज मी या ठिकाणी आपल्या संबोधित करत आहे. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.